मॅक्स महाराष्ट्राच्या फेसबुकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ताच काही वेळापूर्वी सरकारने मुख्यमंत्र्यांनी जे अहवाल आहे मराठा समाजाचा आणि जो आरक्षण आहे तो जाहीर केलेला आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. आज आपल्यासोबत औरंगाबाद जिल्ह्यातील मराठा समाजाचे जे समन्वयक आहे क्रांती मोर्चाचे, पहिला मोर्चा जो औरंगाबादमध्ये निघाला होता आणि शेवटच्या मोर्चापर्यंत हे सगळे या मोर्चात सामील होते आणि वेगवेगळी त्यांची भूमिका या मोर्चामध्ये पाहायला मिळाली होती, त्यांना विचारूया या आरक्षणानंतर जे जाहीर झालं त्यांची काय प्रतिक्रिया, काय सांगाल. आज मुख्यमंत्र्यांनी अहवाल सादर केलेला आहे आणि एक प्रकारे मराठा समाजाला आरक्षण जाहीर झालं आहे, तुमची काय प्रतिक्रिया. जय शिवराय. आणि सर्वच हुतात्म्यांना सर्वप्रथम मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्या हुतात्म्यांना मी मानाचा मुजरा करतो. आज जरीही आज हे आरक्षण म्हणा किंवा सवलती म्हणा या सभागृहामध्ये जरी डिक्लेअर झालेले असतील, परंतु याच्यामागं जे हुतात्म्य 42 लोकांनी पत्करलेलं आहे तो खऱ्या अर्थानं आमचा महत्त्वाचा भाग आहे. आणि यापूर्वी अनेक अण्णासाहेब पाटील असतील, अण्णासाहेब जावळे पाटील असतील, स्वर्गीय देविदासजी वडजे असतील, यांचंही हुतात्म्य कधीही विसरण्याजोगं नाही. त्यांनी बऱ्याच दिवसापासून लढा दिलेला आहे. परंतु आज सभागृहामध्ये जो ATR सरकारने मांडला आणि आता उद्या अध्यादेश पारित होईल किंवा मग उद्या त्या सभागृहामध्ये चर्चा होईल, आजही होईल उद्याही होईल, आणि त्यामध्ये नेमकं हे म्हणालेत SC BC आणि 16%. परंतु हे कायद्यामध्ये टिकवणार कसं, 52%ला हातही लावणार नाही आणि आरक्षण तर देणार हा यांचा आहे, म्हणजे नेमका हा खेळ चालला आहे काय. मी आपल्याला सांगू शकतो की संविधानामध्ये 3 कलमं आहेत आरक्षणाचे, 340, 341, 342, OBC, SC आणि ST. या व्यतिरिक्त असं कुठलं आरक्षण आहे, असा नेमका कुठला कायदा आहे आणि कुठल्या कायद्यानुसार हे आरक्षण देणार आहे. ठीक आहे, 15(4), 16(4) काही सवलती राज्य सरकारला देता येतात, त्या ते तर संविधानातील संविधानात्मक बाब आहे आणि निश्चित ते झालं तरी काय हरकत नाही, आम्ही त्याचं स्वागत करतो आहे. परंतु ह्या सवलती मी जबाबदारीने आपल्याला सांगतो की या सवलती आहेत आणि या सवलती आम्हाला मिळाल्या, ठीक आहे, शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये मिळाल्या तर आम्ही समाधान निश्चितच व्यक्त करणार आहे आणि आम्ही स्वागत करणार आहे. पण कायद्याच्या ससोटीत बसणारं आरक्षण हे कसं करणार, कारण अजूक यांना कोर्टाला सामोरे जायचं आहे, हे अजिबात मराठा समाज बांधवांनी विसरता कामा नये. अजूकही काय म्हणजे अजूक कोर्टात जायचं आहे, कोर्टात सरकारला ॲफिडेविट दाखल करायचं आहे आणि त्यानंतर कळणार आहे आपल्याला की हे निश्चित आरक्षण कशाप्रकारे आणि घटनेच्या कुठल्या कायद्यात कुठल्या नियमात आणि कुठल्या सूचित यांनी हे बसवलेलं आहे हेही कुठंतरी आता आपल्याला ध्यानात घेणं गरजेचं आहे आणि बघूया आपण पुढं काय होतं आहे ते. अजूकही आमची मागणी आहे की OBC बांधव जे आज आम्हाला विरोध करत आहेत त्यांनी आमच्यासोबत यावं. याचं कारण सांगतो मी तुम्हाला की घटनेमध्ये असे कुठलंही कुठंही लिहिलेलं नाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली असं कुठंच नाही आहे की 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही, असं कुठंच नाही आहे. फक्त इंदिरा साहनी केसमध्ये 3 न्यायालयाच्या बेंचने हा निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाला कुठंतरी आता केंद्र सरकारने चॅलेंज करून तो निर्णय कुठेतरी बदला लावला पाहिजे आणि हे आरक्षण वाढवलं पाहिजे आणि 100 केलं पाहिजे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचं सरकार आहे, भाजप सरकारने जर मनात आणलं तर हे निश्चित होऊ शकतं. आपल्यासोबत अजूनही आहेत, तुम्हीही औरंगाबादचा पहिला मोर्चा निघाला तेव्हापासून शेवटच्या मोर्चापर्यंत होता, आजची जी सरकारची भूमिका आहे जे ATR सादर केला आहे त्याकडे तुम्ही कसं बघता, हे कोर्टात टिकेल का, काय वाटतं. फक्त आमचं एकच म्हणणं आहे सरकारला की जे आता आपण 16% आरक्षण दिलेलं आहे, जसं मागच्या सरकारने 16% आरक्षण दिलं होतं आणि 6 महिन्यानंतर ते कोर्टात टिकलं नाही, जे बंधू आमचे BHMSला लागले असेल किंवा सरकारी नोकरी लागले असेल ते आता पेंडिंग पडले आहे, हे आरक्षण दिल्यानंतर कोर्टात टिकलं पाहिजे असं आरक्षण देण्यात यावं. आणि या आरक्षणाला कुठल्याही सत्ताधारी असो किंवा विरोधक असो यांनी कुठेही विरोध करू नये. आणि संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस 58 मुक्कामोर्चे निघले तर क्रांती संभाजीनगरपासून औरंगाबादपासून सुरू झाली आणि त्यानंतर कायद्याचं जे आंदोलन झालं तर काकासाहेब शिंदेंचा जो बळी गेला त्यावेळेस त्यांना काही आर्थिक स्वरूपात मदत जाहीर केली होती, ती मदत पण आतापर्यंत अद्यापही मिळालेली नाही आहे. आणि संबंध महाराष्ट्रामध्ये जे 42 तरुण आणि तरुणी हुतात्मा झाले यांना शासकीय मदत आणि शासकीय नोकरी देण्यात येणार होती, याच्यावरही अजून काही सरकारने निर्णय घेतलेला नाही आहे. अजूनही बऱ्याच मागण्या झाल्या आपल्यासोबत. तुम्ही पहिल्या मोर्चापासून होतात आणि कायगावचं सगळं आंदोलन जे झालं जो बोलली गेला त्या ठिकाणी तुम्ही सगळे होता, आज तुम्ही हे सगळं पाला वगैरे घेऊन येतो बाबत, याचं नेमकं कारण काय, आरक्षण तर जाहीर झालेलं आहे जवळपास सरकारने, काय भूमिका आहे तुमची. बुडता हे जन्ना देखावा डोळा म्हणून कळवाळा येत असे याप्रमाणे महाराष्ट्रातील मराठा समाजाची अख्खी तरुण पिढी उद्ध्वस्त होत असताना सर्व समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरला आणि रस्त्यावर उतरून या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आमच्या 42
समाज बांधवांनी या ठिकाणी आपलं बलिदान त्या ठिकाणी दिलं आणि 13,700 लोकांवर आमच्या समाज बांधवाच्या कार्यकर्त्यावर गंभीर स्वरूपातले असे गुन्हे दाखल झाले. म्हणून या ठिकाणी आमचे 42 समाज बांधवाचे जे गुन्हे 42 समाज बांधव आमच्यातून निघून गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण व्हावी, त्यांच्या कुटुंबाचं भविष्यातील पुनर्वसन होऊन त्यांना त्यांच्या परिवाराला एक चांगल्या प्रकारचं शासनानं नोकरीमध्ये समावेश करून त्यांचा उदरनिर्वाह करण्याचा या ठिकाणी संकल्प करावा. त्याचप्रमाणे 13,700 लोकांवर जे गुन्हे दाखल झाले ते तत्काळ मागे घ्यावे. म्हणून आम्ही जे आमच्यातून समाज बांधव गेले त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ नये आणि या ठिकाणी आज ज्यांच्यामुळं आज या मराठा आरक्षणाला एक निर्णायक अंतिम टप्पा या ठिकाणी पार करता आला अशा 42 समाज बांधवांच्यासाठी आम्ही जरी आज या सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत जरी केलं तरी पण आम्ही या ठिकाणी कडू लिंबाचा पाला खाऊन या ठिकाणी आम्ही आमच्या बांधवासाठी आमच्या मनातलं जे दुःख आहे ते कायम असंच घर करून राहणार आहे. नक्कीच ह्या सगळ्या प्रतिक्रिया औरंगाबादमधल्या आहेत आणि ह्या जरी आज सरकारने ATR सादर केला असला तरी मात्र प्रत्यक्षात जेपर्यंत आरक्षण मिळत नाही तेपर्यंत सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही अशी या सगळ्यांची भूमिका आहे. शिवाजी महाराज की.